रात्री गावाकडे जाण्यासाठी वाहन न मिळाल्यामुळे तरुणांनी बस पळवली. रात्री उशिरा गावात जाण्यासाठी एसटी नसल्याने दारूच्या नशेत लातूरमधील शेळगी गावातल्या तरुणांनी एसटी पळवून नेली. रात्री उशिरा गावाकडे जायला एसटी नाही म्हणून बस स्थानकातून एसटीच पळवून नेण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातल्या औरा शहाजानी बस स्थानकातील ही घटना आहे. दारूच्या नशेत तरुणांनी हे कृत्य केल्याचं सांगितलं जात आहे. रात्री उशिरा गावात जाण्यासाठी एसटी नसल्याने दारूच्या नशेत शिळगी गावातल्या तरुणांनी एसटीच पळवून नेली. एसटी पळवताना लाईटच्या दोन खांबांना देखील जोरात धडक बसल्याने विजेच्या तारा तुटून खाली पडल्या. शिवाय विजेचा खांब देखील कोसळला आहे. बस स्थानकात झोपलेल्या चालक आणि वाहकाला पहाटेच्या सुमारास एसटी जागेवर नसल्याचं समजताच त्यांनी पोलीस ठाणे गाठले. त्यानुसार औरात पोलिसांनी एसटीचा शोध घेतल्यानंतर शिळगी गावात एसटी सापडली. या घटनेत एसटीचं 25,000 रुपयांचं नुकसान झालं आहे. मात्र एसटी खात्याकडून कोणत्याही प्रकारची तक्रार पोलीस ठाण्यात नसल्याने गुन्हाच नोंदवलेला नाही. एसटी खात्याचा गलथानपणा या निमित्ताने चव्हाट्यावर आला आहे. परंतु एसटी नेमकी कोणी पळवून नेली, एसटी पळवणाऱ्यांना पोलीस प्रशासन आणि एसटी खातं पाठीशी घालण्याचा प्रयत्न करते का, असाही प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे. दरम्यान संबंधित एसटी बस स्थानक छोटं असल्याने तिथे सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत. परिणामी एसटी पळवून नेणाऱ्या तरुणांचा शोध घेण्यास काहीशी अडचण येऊ शकते. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, पारनेर. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी मायभूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.